नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज आपण अंकगणितातले एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. मित्रांनो, इंग्रजीमध्ये सरळ व्याजला आपण म्हणतो सिम्पल इंटरेस्ट, म्हणून ते एस आयने दाखवतात. एस म्हणजे सिम्पल आणि आय म्हणजेच इंटरेस्ट. आणि चक्रवाढ व्याज जे आहे त्याला इंग्रजी आपण कशाने दाखवतो, तर सी आय म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्टने. ओके, तर आपण पाहूया आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये नक्की डिफरन्स काय आहे. बघा, समजा जर तुम्हाला एक अमाऊंट दिलेली आहे मित्रांनो, मुद्दल जी आहे, मुद्दल म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला प्रिन्सिपल असं म्हटलं जातं, म्हणून ते पीने दाखवतात, म्हणजेच म म्हणजेच मुद्दल. बघा, मुद्दल जी आहे मित्रांनो ती आपल्याला दिलेली आहे 100 रुपये. त्यानंतर दर जो आहे, दर म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला आपण रेटने दाखवतो, आर दर. दर जो आहे तो 10% दिलेला आहे. ओके, आणि वर्ष जे आहेत म्हणजेच एन किंवा टीने दाखवतात, एन किंवा टी, दॅट इज नंबर ऑफ इयर्स किंवा हे टाईम याला म्हटलं जातं टीला. तर ते जे आहेत वर्ष एकूण जो आहे कालावधी, त्याला कने दाखवलं जातं मराठीमध्ये, म्हणजेच कालावधी. कालावधी समजा दिलेला आहे 3 वर्ष मित्रांनो, तर आपला सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय, सिम्पल इंटरेस्ट सो एस आय म्हणजेच काय, आपलं सरळ व्याज, आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याज. तर या दोघांमध्ये सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट कसा येणार आहे. बघा, मुद्दल किती दिलेली आहे मित्रांनो 100 रुपये. बघा, मग पहिलं जे वर्ष असेल मित्रांनो, बघा इथे पहिलं वर्ष, समजा हा कालावधी जो आहे हा पहिला वर्ष, हा दुसरा वर्ष आणि हा तिसरा वर्ष. तर अमाऊंट किती दिलेली आहे 100. सिम्पल इंटरेस्ट 10% दराने ते किती भेटेल, तर 10 रुपये आपल्याला भरावं लागणार आहे. बरोबर, त्यानंतर सिम्पल इंटरेस्ट जो असणार आहे दुसऱ्या वर्षी पण आपल्याला 10 रुपये भरावं लागेल, आणि तिसऱ्या वर्षी पण आपल्याला एकूण 10 रुपये भरावं लागेल. म्हणजेच काय, तर आपल्याला एकूण सिम्पल इंटरेस्टने मुद्दल आणि व्याज मिळून एकूण किती भरावे लागतील, अमाऊंट जी आहे ती किती भरायला लागेल सिम्पल इंटरेस्टने, तर 130 रुपये मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजाने आपल्याला कशा पद्धतीने हे करावं लागेल. तर बघा, पहिल्या वर्षी जे आहे सिम्पल इंटरेस्टप्रमाणे 10% व्याजदर आहे, म्हणून इथे किती घ्यायला लागेल 10 रुपये इतका आपल्याला काय भरावं लागेल, व्याज भरावं लागेल. पण आता हे कंपाऊंड इंटरेस्ट असल्याकारणाने इथे काय होणार आहे मित्रांनो, की इथे व्याजावर व्याज लागणार आहे, म्हणजेच 100 जी आपली प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल जी दिलेली आहे प्लस 10, 100 अधिक 10 किती झाले 110, मग 110 च्या 10% म्हणजेच किती 11 रुपये, म्हणजे दुसऱ्या वर्षी जे आहे ते आपल्याला 11 रुपये भरावे लागतील. आणि तिसऱ्या वर्षी जे मित्रांनो आहेत, बघा मुद्दल जे आहे 100, पहिल्या वर्षीचं व्याज आणि दुसऱ्या वर्षीचं व्याज, म्हणजेच 100 अधिक 10 म्हणजे 110, 110 अधिक 10 म्हणजे 121, 121 चा 10% जर काढला तर किती आपल्याला भेटेल, तर 12.1. मग तिसऱ्या वर्षी जे आहे ते व्याज आपल्याला भरावं लागेल 12.1. इथे कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं, व्याजावर व्याज लागतं, आणि सिम्पल इंटरेस्टमध्ये फक्त मुद्दलावर व्याज लागतं आणि ते स्थिर राहतं मित्रांनो. बघा, पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 10 आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा 10 राहिलेलं आहे. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय झालं, पहिल्या वर्षी 10, त्यानंतर दोन्ही मुद्दल अधिक व्याज या दोघांमध्ये म्हणजे 100 अधिक 10 म्हणजेच 110 वर व्याज लागला, तो राहिला 11 रुपये. आणि तिसऱ्या वर्षी मुद्दल, पहिल्या वर्षीचं व्याज आणि दुसऱ्या वर्षीचं व्याज इतकं मिळून किती, तर 12.1. म्हणजेच जर आपण पाहिलं तर कंपाऊंड इंटरेस्टने जे आहे मित्रांनो, बघा मी ते ब्लूमध्ये दाखवतो तुम्हाला, कंपाऊंड इंटरेस्टने एकूण जी अमाऊंट द्यायला लागेल ती किती द्यायला लागेल, हे 100, 10, हे 11, 10 ने 11 21, 21 आणि हे 33, 33.1 म्हणजेच 133.1 इतकी अमाऊंट तुम्हाला द्यायला लागेल. सेम होतं, मुद्दल सेम होती, रेट सेम होता, कालावधी सेम होता, परंतु फक्त जो आपला इंटरेस्टचा जो टाईप होता, जर सिम्पल असेल तर 130 रुपये द्यावे लागतात आणि कंपाऊंड असेल तर 133.1 इतके रुपये आपल्याला द्यावे लागतात. हाच मित्रांनो डिफरन्स आहे. नेहमी आपला चक्रवाढ व्याज जो असणार कंपाऊंड इंटरेस्ट, तो सिम्पल इंटरेस्टपेक्षा नेहमी जास्त असतो, इतकं लक्षात ठेवायचं. आणि आता मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर बघा, हा मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हा जो लेक्चर आहे हा पूर्ण बघा, कारण मी जितके पण हे घेतलेले आहेत, क्वेश्चन्स घेतलेले आहेत, ते सर्व एक्झाम ओरिएंटेड आहेत. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक मित्रांनो मी काय घेतलेलं आहे, तर ज्यावेळेस सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला डिफरन्स म्हणजेच फरक विचारला जातो,
तर त्यासाठी मित्रांनो एकूण तीन चार मेथड आहेत, त्यापैकी सर्वात सोपी जी आहे, कदाचित तुम्हाला ही जी मेथड आहे बुकमध्ये कुठल्याच बुकमध्ये भेटणार नाही आहे, तर ती जी मेथड आहे ती मी इथे डिस्कस करणार आहे मित्रांनो. सो हा जो लेक्चर असणार आहे हा खूप 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 इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, सो आपण शेवटपर्यंत बघाल ही आशा. बघूया आता मित्रांनो सरळ व्याज जे आहे, ओके, म्हणजेच आपलं सिम्पल इंटरेस्ट, एस आय ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एस आय, ते कशानं काढलं जातं मित्रांनो, तर म गुणले द गुणले क छेद 100. इथे म म्हणजे असतं मुद्दल, मुद्दल म्हणजेच आपण त्याला प्रिन्सिपल म्हणजे पी ने दाखवतो, द द म्हणजेच रेट म्हणजे त्याला आर ने दाखवतो, आणि क म्हणजेच कालावधी, म्हणून याला इथे टी ने कधी कधी दाखवलं जातं, आणि जे कंपाऊंड इंटरेस्ट असतो तेव्हा त्याला एन ने दाखवलं जातं, पण शक्यतो ज्यावेळेस सरळ व्याज असतो तेव्हा त्याला टी ने दाखवलं जातं. मित्रांनो आपण मराठी माणसं आहोत तर लक्षात घ्या, इथे म गुणले द गुणले क, आता समजा एक गुणले दोन गुणले तीन केलं तरी सहाच भेटणार आहे, किंवा तीन गुणले दोन गुणले एक केलं तरी पण सहाच भेटणार आहे. म्हणून मी इथे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, बहुतेक जणांना माहितीच असेल जर आपण एक्झाम देता, इथे फक्त लक्षात ठेवा कदम, जे आपलं मराठीमध्ये एक आडनाव आहे मित्रांनो कदम, क क म्हणजे कालावधी, द म्हणजे दर, आणि म म्हणजे मुद्दल. मी फक्त काय केलं, उलटं केलं हा क द म, कारण गुणाकारामध्ये सिक्वेन्स डझंट मॅटर, तुम्ही कुठेही कोणतेही हे केलं जर गुणाकार असेल, ओके, आधी कुठल्याही संख्येने कुठल्याही संख्येला गुणलं तरी पण उत्तर जे आहे ते तुम्हाला सेम भेटणार आहे. सो इथे ठेवा, लक्षात ठेवा एकूण व्याज म्हणजे सरळ व्याजाने मिळणारे एकूण व्याज बरोबर कदम छेद 100. ओके, क म्हणजेच कालावधी म्हणजेच वर्षामध्ये. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा जो क जो असतो, बघा आपल्यामधून खूप साऱ्या चुका होतात, आपण फक्त काय करतो एक फॉर्म्युला पाठ करतो, आणि जर एक आपण कुठली एक्झाम्पल्स सोडवली नाहीत तर तुमच्याकडून मिस्टेक्स होण्याच्या जास्त चान्सेस आहेत. कारण इथे जो क म्हणजे कालावधी जो असतो तो नेहमी आपल्याला वर्षामध्ये घ्यावा लागतो, इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नेहमी वर्षामध्ये. कधी कधी तुम्हाला तो महिन्यामध्ये दिला जातो, समजा तुम्हाला सांगितलं 11 महिने जर दिलं तर त्याला 11/12 म्हणजेच काय करायचं तर वर्षामध्ये कन्वर्ट करायचं. कधी कधी तुम्हाला दिवसांमध्ये दिला जातो, दिवस बघा समजा जर दिले 7 दिवस दिले, ओके, तर आपल्याला काय दिवस म्हणजे किती दिवस म्हणजेच वर्ष, तर 365, म्हणून 365 मित्रांनो त्याला काय करायला लागतं, डिवाइड करावं लागतं. कधीही कालावधी जो असेल तो दिवसामध्ये देऊ द्या किंवा महिन्यामध्ये देऊ द्या, त्याला आपल्याला काय करायचं आहे वर्षामध्ये कन्वर्ट करायचं आहे, इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आपण काय करतो, घाईघाईत हे लक्षात ठेवत नाही, फक्त आपण फॉर्म्युला पाठ ठेवतो की कदम छेद 100 आणि करत जातो, पण क म्हणजे कालावधी जो आहे तो वर्षामध्ये पाहिजे हे तुम्हाला मस्ट मस्ट बी आहे, आणि हे तुमच्या लक्षात पाहिजेच. ओके, तर दुसरा आपण मित्रांनो पाहणार आहोत. बघा आता इथे एक दिलेला आहे, जर मुद्दल तुम्हाला विचारलेली आहे 400 रुपये, मुद्दल दिलेली 400 रुपये, दर दिलेले 6%, आणि वेळ दिलेली 18 महिने. बघा मी मुद्दाम ही एक्झाम्पल मित्रांनो घेतलेलं आहे, कारण वेळ म्हणजेच कालावधी, हा वेळ म्हणजेच कालावधी. ओके, तर तो किती दिला 18 महिने. आपल्याला जो कालावधी जो दिलेला जात पाहिजे तो कशामध्ये पाहिजे, वर्षामध्ये, म्हणजे 18 महिन्याला जो आहे तो आपल्याला काय करायला लागेल, वर्षामध्ये कन्वर्ट करावा लागेल. तर आपल्याला रक्कम विचारले, मग सरळ व्याज जो आहे आपण आधी काढूया. सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर काय, क गुणले द गुणले म म्हणजे कदम, तर क काय कालावधी तो आहे 18, पण काय महिन्यामध्ये, म्हणजे त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं, 12 ने डिवाइड केलं, हा झाला कालावधी. बघा 18 आणि किती महिने म्हणजेच एक वर्ष, तर 12, म्हणून त्याला 12 ने डिवाइड केलं, 18/12 वर्ष, हा आला आपला कालावधी. गुणिले द म्हणजे दर किती दिलेला आहे, 6, आणि म म म्हणजेच काय, मुद्दल प्रिन्सिपल किती दिलेला आहे, 400/100, याला सॉल्व केलं आपलं उत्तर आपल्याला मिळून जाईल. बघा 100 गेले, हे गेले 6 × 6 = 12, त्यानंतर 2 × 2 = 4, म्हणजेच इथे किती मित्रांनो भेटले, तर 36 इथे आपल्याला भेटून जात आहेत. आता हा 36 जो भेटलेला आहे तो काय व्याज आहे मित्रांनो, आपल्याला विचारली रक्कम, मग रक्कम म्हणजेच काय असणार आहे, मुद्दलामध्ये जर व्याज मिळवले तर आपल्याला रक्कम मिळून जाईल. मुद्दल किती आहे 400, त्यामध्ये जर आपण व्याज मिळवलं तर किती होईल, 436. तर आपण पाहू शकता इथे डी जे ऑप्शन आहे हे इथे ॲक्युरेट ऑप्शन असणार आहे. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. पुढचं मित्रांनो आहे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज मित्रांनो बघा, मुद्दल जी आहे इथे काय केलेली आहे, पी ने म्हणजे प्रिन्सिपल, मी आता कधीपासून तुम्हाला तेच सांगतोय, प्रिन्सिपल, व्याजाचा दर जो रेट म्हणजेच ओके आर ने दाखवतो, आणि मुदत जी आहे वर्षामध्ये, वर्ष असेल, इथे पण तुम्हाला वर्ष असणं कंपल्सरी आहे. जसं आपलं सिम्पल इंटरेस्टमध्ये पाहिलं त्याचप्रमाणे कंपाऊंड इंटरेस्टमध्ये सुद्धा एन म्हणजेच
मुदत किंवा कालावधी ती जी आहे ती वर्षामध्ये आपल्याला पाहिजे. महिन्यामध्ये दिली तर आपण काय करायचं, याच्यामध्ये वर्षामध्ये कन्वर्ट करायची. तर याच्यासाठी मित्रांनो बघा, एक साधं सरळ सूत्र आहे, मी ते फक्त एक अपहरण हा शब्द लक्षात ठेवतो. बघा अपहरण, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे अपहरण. आता मित्रांनो हे जर तुम्ही लक्षात ठेवत असाल तरी चालेल, किंवा हे लक्षात ठेवत असाल तरी पण चालेल. परंतु काय होतं की हा जर सूत्र लक्षात ठेवला परत आपलं एक स्टेप वाढून जाते, कारण 100 × 1 आपल्याला करावं लागतं अधिक आर छेद 100. मग त्यापेक्षा मित्रांनो हे जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक स्टेप आपली वाचते, आणि आपल्यामध्ये काय आहे की आपल्याला स्टेप्स जितक्या वाचतील तितकं आपल्यासाठी चांगलं असतं मित्रांनो. म्हणून काय करूया तर हे सूत्र लक्षात ठेवूया. अपहरण म्हणजेच काय, अ म्हणजेच ए, पी इथे गुणिले हे लक्षात ठेवायचे, ह म्हणजेच 100, इथे पण 100 घ्यायचे, खाली पण 100 घ्यायचे. अप ह ए प 100 एच, त्यानंतर आर म्हणजेच काय तर रेट, अ प ह अ प 100 प्लस र म्हणजेच इथे आला र, आणि रेस टू पॉवर एन म्हणजेच त्याचा एन वा घात म्हणजेच अपहरण. मी अपहरण अपहरण या शब्दाने हा जो सूत्र जे आहे हे लक्षात ठेवतो. तुम्हीही ठेवू शकता किंवा तुमचं पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे, किंवा तुम्ही केलेलं असेल तर खूप खूप चांगली गोष्ट आहे. बघा अपहरण म्हणजेच मी काय केला, ए साठी अ, पी साठी प, हे दोन्ही 100 जे आहेत त्यांच्यासाठी ह अप ह, आणि इथे र जो आहे त्याच्या आर जो आहे त्याच्यासाठी र, आणि एन जो आहे त्याच्यासाठी न न. अपहरण या शब्दाने मी लक्षात ठेवलं. इथे फक्त एक लक्षात असू द्या, इथे दोघांमध्ये गुणाकार आहे, इथे हरण नंतर एच, ओके इथे काय आहे तर दोघांची ॲडिशन आहे, आणि इकडे 100 जो आहे तो इकडे डिवाइड आहे. 4-5 वेळा लिहिला तरी खूप सोपा आहे, काहीच नाही आहे त्या सूत्रामध्ये, तर तुमच्या लगेच लक्षात येईल. हे लिहून घ्या, लिहिल्यानंतर लक्षात राहतं, फक्त ऐकून किंवा बोलून काही लक्षात राहणार नाही. ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस तुमच्या एकदम परफेक्ट लक्षात राहणार आहे मित्रांनो. हे सूत्र आहे चक्रवाढ व्याजासाठीचं. चक्रवाढ व्याजासाठी आपल्याला काय काय गोष्टी पाहिजेत असतात, तर मुद्दल, त्यानंतर रेट, आणि आपला एन म्हणजेच कालावधी इथे हवा असतो. तर बघूया मित्रांनो, आता इथे दिलेलं आहे एक रक्कम 500 रुपये दर साल या विशिष्ट दराने चक्रवाढ व्याजाने गुंतवली. किती इथे एक रक्कम 500 रुपये, 500 रुपये ही काय आहे तर प्रिन्सिपल मित्रांनो, प्रिन्सिपल म्हणजेच काय तर मुद्दल आहे, आणि व्याजाने गुंतवली. त्यावर एक वर्षाचे एकूण व्याज म्हणून 105 रुपये मिळाले, 105 रुपये व्याज मिळालेलं आहे आपल्याला. बघा इथे काय भेटलेलं आहे, इंटरेस्ट. पण कुठला इंटरेस्ट, तर कंपाऊंड इंटरेस्ट, कारण चक्रवाढ व्याजाने गुंतलेली, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला भेटलेला आहे 105 रुपये. तर चक्रवाढ व्याजाचा दर किती. आता मित्रांनो आपल्याला सूत्र माहिती आहे की अपहरण म्हणजेच ए इज इक्वल्स टू पी इंटू, इथे इंटू लिहा किंवा डायरेक्ट ब्रॅकेट लिहिलं तरी पण चालेल, ओके 100 / 100 प्लस आर रेस टू पॉवर एन चा एन वाघात, ओके मी हे जे सूत्र आहे याच्यामध्ये काय दिलं आहे, प्रिन्सिपल म्हणजेच काय दिलेले आहे आपल्याला, तर मुद्दल जे आहे ती इथे दिलेली आहे, म्हणून प्रिन्सिपलच्या जागी मी लिहिली मुद्दल. आता मित्रांनो अमाऊंट म्हणजेच काय असतं, तर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दलामध्ये जर व्याज मिळवलं तर आपल्याला एकूण रक्कम मित्रांनो मिळून जाते. ए म्हणजेच काय आहे, अमाऊंट, एकूण रक्कम. तर बघा 500 + 105 म्हणजेच किती होणार, 605 ही आपली अमाऊंट इथे होणार आहे, 605. त्यानंतर 100 + R, आपल्याला इथे चक्रवाढ व्याजाचा दर विचारलेला आहे, म्हणजे आरची किंमत आपल्याला इथे काढायची आहे, म्हणजे 100 / 100 एन वा घात. पण मित्रांनो इथे मराठीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यावर एका वर्षाचे एकूण व्याज वगैरे असं काहीतरी लिहिलेलं आहे, पण इथे आपल्याला एनची किंमत दिलेली नाही आहे. सो हे मराठीमधलं जे हे आहे, क्वेश्चन जो आहे तो अपूर्ण आहे मित्रांनो. इंग्लिशमध्ये बघा, इथे म्हटलेलं आहे द टोटल इंटरेस्ट अर्न इन 2 इयर्स. इथे 2 इयर्स जो आहे, 2 इयर्स म्हणजेच काय तर कालावधी जो आहे तो 2 इयर्स इथे दिलेला आहे. मराठीमध्ये कधी कधी काय असतं परीक्षेमध्ये की मराठीमध्ये एखादी जर मिस्टेक्स असेल तर आपल्याला इंग्रजीमध्ये जे आहे ते पाहावं लागतं मित्रांनो. जर तुम्हाला एखादा डेटा जर भेटत नाही तर इंग्रजीमध्ये जो लिहिलेला आहे त्यामध्ये बघा, बिकॉज हे इंग्रजीमधलं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, कधी कधी चूक होऊ शकते, आणि जर दोन्हीकडे जर चूक असेल तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स भेटतात. पण दोन एका ठिकाणी जर बरोबर असेल
तर आपली जे मार्क्स जे आहेत ते आपल्याला मिळत नाहीत, जर चुकीचं असेल तर चुकीचंच त्याला लिहिलं जातं। म्हणून इथे बघा, इथे दिलेलं आहे 2 इयर्स, सो इथे जे आहे एनची किंमत आपण इथे किती देणार, 2। मग इथे आपण याला सॉल्व करणार मित्रांनो। मग सॉल्व कसं करणार तर लक्षात घ्या, इथे काय करणार, इथे 605 आहे आणि इथे किती आहे 500 आहे। मग इथे मी काय केलं तर 605, बघा 605 भागिले 500 केलं, 605 भागिले 500 केलं तर मला इथे किती मित्रांनो मिळून जातील, ठीक आहे अजून हे लिहून घेतो, 100 अधिक r छेद 100 चा दुसरा घात। ओके, मग आता हे शून्य समजा 5 ने मी ते भाग देतो आहे, 5 एके 5, इथे राहिले 0, इथे राहिले 0, 5 इथे समजा भाग दिला तर इथे किती राहणार, 5 एके 5, इथे राहिला 1, 5 दुने 10, 5 एके 5, म्हणजे इथे 121/100 आणि इकडे राहणार। तर मित्रांनो मी जर दोन्ही बाजूंचा, इथे वर्ग आहे पूर्ण याचा आणि इकडे पण वर्ग आहे, मी 121 म्हणजेच किती 11 चा वर्ग आणि 10 म्हणजेच किती 100 म्हणजेच 10 चा वर्ग, मग मी या टर्मचा पूर्ण वर्ग लिहिला, ओके बरोबर या पूर्ण टर्मचा वर्ग, 100 अधिक r/100 चा वर्ग। ओके, दोन्ही बाजूंची जर वर्ग मित्रांनो जर घेतली तर मला इथे काय भेटेल, 11/10 = 100 अधिक r/100 इथे मला मित्रांनो मिळून जाणार आहे। मग इथे मी दोघांचा तिरकस गुणाकार जर केला तर बघा, इथे जर मी 10 ने जर गुणलं तर 10 आणि इथला 10 म्हणजे इथून निघून जाणार आहे, मग 10 गुणिले इथे तिरकस गुणाकार होईल, 11 गुणिले 10 म्हणजेच किती होणार आहेत, 110/100 अधिक r। मग आरची जी किंमत मित्रांनो भेटेल ती किती भेटेल, r = 110 वजा किती 100 म्हणजेच किती 10, म्हणजेच r माझा किती भेटेल 10%। सो दर साल 10% हा काय असणार आहे, व्याजदर मित्रांनो इथे असणार आहे। सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। त्यानंतर पुढचा प्रश्न, 5000 रुपयांवर दर साल 10% दराने 3 वर्षासाठीच्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक काढा। मित्रांनो हेच मी तुम्हाला सांगत होतो, यासाठी मित्रांनो जर आपण पाहिलं काही बुक्स जर पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला हे सूत्र पाहायला भेटेल की 3 × PR² / 100² + P, त्यानंतर कंसात r/100³। हे सूत्र तुम्हाला मित्रांनो भेटून जाईल, पण हे सूत्र जे आहे थोडंसं किचकट आहे, मग त्यासाठी मी एक सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की यासाठी फक्त एक सोपं सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ते सूत्र असं आहे मित्रांनो की 3r + 1/r³ = d/p। खूप सोपं सूत्र आहे मित्रांनो, इथे r म्हणजेच रेट असणार आहे, d म्हणजेच दोघांमधला डिफरन्स असणार आहे, p म्हणजेच प्रिन्सिपल। मी या सूत्राने आपण इथे सॉल्व करणार आहोत। तर 3 × r इथे काय दिलेलं आहे मित्रांनो, तर 10% व्याजदराने म्हणजे दर दिलेला आहे 10, मग 3 × 10 म्हणजेच किती होणार 30 होणार, 30 + 1 = 31। ओके, आणि r³, r इथे किती आहे 10, 10³ म्हणजेच मित्रांनो आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो की 10 × 10 × 10, जर कॅन्सल आउट होत असेल तर म्हणजेच याला सॉल्व करण्याची गरज नसते। नंतर डी म्हणजेच काय, दोन्ही इंटरेस्टमधील डिफरन्स, म्हणून त्याला आपण काय म्हटले डी, म्हणजेच कुठल्या कुठल्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक, म्हणजे त्याला आपण डीने दाखवलं। आणि प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल जी आहे ती किती दिलेली आहे 5000, मग इथे मी 5000 इथे लिहिले। आता बघा याला मी सॉल्व करतो मित्रांनो, इथे आलं 31/, इथला 10 गेला हा 0 जाणार, हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला, मग 31 × 5 = काय भेटेल आपल्याला डी, 31 × 5 हा तिरकस गुणाकार केला बरोबर काय भेटेल डी, 31 × 5 म्हणजे किती 5 एके 5 आणि 5³ = 15, म्हणजेच 155 जे आहे मित्रांनो हे याचं डिफरन्स येणार आहे कोणाकोणामधला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधला। सो बी हे दिलेलं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे। मित्रांनो हे सूत्र जे आहे हे सूत्र तुम्हाला, तुमचे जे मार्क्स आहेत, एक तर क्वेश्चन मित्रांनो हमखास यावर विचारला जातो, मी खूप सारे क्वेश्चन्स पेपर पाहिलेले आहेत, ह्याच्यामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक जो आहे तो, जर बाकीच्या जर दुसऱ्या सूत्राने करायला गेलात किंवा जर तुम्ही सरळ व्याज वेगळं काढलं त्यानंतर चक्रवाढ व्याज वेगळा काढला आणि दोघांमधला जर फरक काढला तर खूप सारा मित्रांनो टाइम जाईल, आपलं उत्तर तर येणार 100% उत्तर येणार कुठल्याही मेथडने करा, पण आपल्याला काय महत्त्वाचं आहे की कमीत कमी वेळात पाहिजे। सो ही जी हे जे सूत्र आहे 3r + 1/r³ = d/p, r म्हणजेच आपला असणार आहे दर म्हणजेच रेट,
डी म्हणजे दोघांमधला डिफरन्स जो आपल्याला काढायचा असतो आणि पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. खूप सोपं सूत्र आहे हा हे लिहून घ्या. तुम्ही जितक्या नोट्स बनवलेले असतील त्यामध्ये हे सूत्र तुम्ही नोट डाऊन करून घ्या, खूप खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं मित्रांनो पाहणार आहोत, तर एक रक्कम चक्रवाढ व्याजाप्रमाणे किती दराने 2 वर्षात 96% वाढेल. आता मित्रांनो इथे आपल्याला ना मुद्दल दिलेली आहे ना दर आपल्याला इथे काढायचा आहे. 2 वर्ष म्हणजेच आपल्याला इथे यांची किंमत दिलेली आहे आणि 96% म्हणजे इथे वाढ आपल्याला इथे दिलेली आहे. मग इथे अशा प्रकारचं ज्यावेळेस क्वेश्चन असेल तेव्हा काय करायचं, तर प्रिन्सिपल म्हणजेच आपलं मुद्दल जे आहे ते काय मानायची, तर 100 मानायची. दिलेली नसेल तर 100 मानायची. 100 का मानायची, कारण ते आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी खूप सोपं जातं मित्रांनो. म्हणून प्रिन्सिपल जे आहे ते काय केलं, 100 मानलं. आता 2 वर्षात किती वाढले, 96% वाढले. 100 चा 96% म्हणजेच किती, 96. म्हणजेच अमाऊंट जी आहे ती आपली किती होणार आहे, 100 अधिक 96 म्हणजेच किती होईल, 196 होणार आहे. त्यानंतर एन दिलेला आहे 2 वर्ष, एन म्हणजेच कालावधी जो दिलेला आहे 2 वर्ष. आणि रेट जो आहे किती दराने, म्हणून रेट आपल्याला काय काढायचं आहे, म्हणजेच आर बरोबर किती असणार आहे हे आपल्याला काढायचे. आपलं सोपं सूत्र जे आहे कंपाऊंड इंटरेस्टचं तेच आपल्याला अप्लाय करायचं आहे. ए बरोबर एची किंमत किती आहे, 196 बरोबर प्रिन्सिपल. प्रिन्सिपल इथे किती आहे मित्रांनो, तर 100. त्यानंतर 100 नंतर इथे किती येणार आहे, 100 अधिक आर. आरची किंमत आपल्याला काढायची म्हणून आर जसा आहे तसा लिहिला, छेद 100 चा एनवा घात. एनचा एनवा घात म्हणजेच काय, तर दुसरा घात. नंतर जर मित्रांनो बघितलं तर हा 100 जो आहे, बघा 100 समजा मी इकडे घेतला, मग 196/100 बरोबर 100 अधिक आरचा एनवा घात. 100 अधिक आर छेद 100 चा दुसरा घात बरोबर, हे जसं आहे तसं मी इकडे कॉपी केलेलं आहे. आता 196 म्हणजेच मित्रांनो कितीचा वर्गमूळ असतो, तर 14. त्यानंतर 100 म्हणजेच कितीचा, तर 10 वर्गमूळ. त्यानंतर या टर्मचा जे आहे या टर्मचा काय घेतला, वर्गमूळ घेतला, म्हणजे इथे भेटेल 100 अधिक आर छेद 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 14 गुणिले 10 म्हणजेच किती होणार मित्रांनो, 140. मग 140 बरोबर 100 अधिक आर म्हणजे 140 वजा 100 बरोबर आपल्याला काय भेटेल, आरची किंमत. मग आर जो भेटणार आहे तो किती भेटणार आहे, तर 40%. सो 40% हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो इथे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एक रक्कम 3 वर्षामध्ये चक्रवाढ व्याजदराने काय होते, तर दुप्पट होते. ती किती वर्षामध्ये ती 8 पट होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. एक रक्कम जी मित्रांनो सांगितलेली आहे ती रक्कम जी आहे, समजा आपण काय म्हणतोय, तर तिला 100 मानायचं. ज्यावेळेस एखादी रक्कम दिलेली नसते, मुद्दल दिलेली नसते, तेव्हा आपण काय करायचं, तिला 100 मानायचं, कारण कॅल्क्युलेशनसाठी खूप सोपं. म्हणून ही एक रक्कम म्हणजेच मुद्दल जी आहे ती काय मानली, 100 मानली. त्यानंतर वर्ष 3 वर्ष इथे दिलेली आहेत, मग पहिल्यासाठी काय घेणार आपण, एन बरोबर 3. 3 वर्षामध्ये चक्रवाढ व्याजदराने दुप्पट होते. दुप्पट म्हणजेच काय झाली, अमाऊंट जी आहे 100 आहे तर ती किती होणार, दुप्पट. 100 च्या दुप्पट 200 रुपये होणार. ओके, ही हा डेटा दिलेला आहे त्याच्यावरून आपण कंपाऊंड इंटरेस्ट इथे बनवणार आहोत. तर बघा अमाऊंट म्हणजे किती असते, 200 बरोबर इथे किती भेटणार आहे, प्रिन्सिपल म्हणजेच 100. त्यानंतर कंसामध्ये 100 अधिक आर, आर म्हणजेच किती आहे इथे, आर आपल्याला दिलेला नाही आहे, रेट जसा आहे तसा लिहिला, छेद 100 चा इथे किती, पूर्ण ब्रॅकेटचा कितवा घात, तर 3 वर्षामध्ये म्हणून 3रा घात. मग मित्रांनो इथे जर आपण सॉल्व केला तर हा 100 इकडे आला, मग 200/100 केले तर इथे किती भेटील, 2. मग 2 बरोबर 100 अधिक आर छेद 100 चा 3रा घात हे आपल्याला इथे भेटून जात आहे. हे एक भेटला, याला आपण समजा म्हणतो दिस इज इक्वेशन 1. आता मित्रांनो काय करतो आहे, तर मी जे आहे सेम घेतो आहे, फक्त काय करतो आहे, एन वर्षानंतर म्हणतो आहे. मग बघा एन वर्षानंतर वर्ष जे आहे ती एन मानतो आहे आणि सेम जे आहे त्याला सॉल्व्ह करतो आहे. मग बघा इथे जे आहे ती अमाऊंट जी आहे ती काय होईल, 8 पट होईल. ओके, 8 पट होईल. समजा जे प्रिन्सिपल जो आहे त्याला मी इथे काय म्हणलं, एन वर्षानंतर, म्हणजे प्रिन्सिपल त्याला मी 1 मानलं. ओके, मग 1 च्या 8 पट म्हणजे किती होईल, 8 बरोबर. आता प्रिन्सिपल 1 आहे, नाही लिहिलं तरी पण चालेल. ओके, 100 अधिक आर छेद 100 चा एनवा घात. ओके, आता जर मित्रांनो पाहिलं 2 8 म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो 2चा 3रा घात. बघा 8 हे जो आहे त्याला मी असं लिहितोय 2चा 3रा घात. पण इथे आपल्याला दिलेले आहे 2 बरोबर. बघा इक्वेशन 1 जर आपण पाहिलं, हे जर उदाहरण जर पाहिलं इकडे,
समीकरण जर पाहिलं पहिलं तर 2 बरोबर ही किंमत आहे, मग 2 चा तिसरा घात म्हणजे काय येईल, तर 2 च्या ऐवजी फक्त ही किंमत टाकायची म्हणजे इथे भेटेल आपल्याला 100 अधिक आर चा आर छेद 100 चा तिसरा घात, हा तिसरा घात आणि इथला 2 चा तिसरा घात, 3 3 किती होणार 9 बरोबर 100 अधिक आर चा आर छेद 100 चा एन वा घात, म्हणजेच एन ची जी किंमत आहे मित्रांनो आपल्याला किती भेटते इथे, तर 9 भेटते, म्हणजेच किती वर्षामध्ये, किती वर्षामध्ये म्हटलं म्हणजे काय एन ची फक्त किंमत काढायची, एन आपल्याला किती भेटला तर 9 भेटला। हे कुठून आलं बघा इथे ब्लूमध्ये तुम्हाला दाखवतो, ही 2 जी किंमत आहे मित्रांनो ही इक्वेशन 1 मधून भेटली, कारण 2 ची जी किंमत आहे ती ही आहे आणि इथे काय म्हटले 2 चा तिसरा घात, मग ही 2 ची जी किंमत आहे जशी तशी लिहिली आणि या 2 चा तिसरा घात घेतला, म्हणून 3 गुणिले 3 इथे आपल्याला 9 मित्रांनो इथे भेटून गेले, म्हणून एन वर्षामध्ये म्हणजेच किती 9 वर्षामध्ये ती रक्कम जी आहे ती 8 पट होईल, म्हणजेच बी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर आहे मित्रांनो, खूप सोपं आहे। त्यानंतर पुढचा, 3 वर्षासाठी दर साल 10% दराने एक विशिष्ट रकमेवरील सरळ व्याज आणि चक्रवाढ यामधील फरक 186 रुपये आहे, तर ती रक्कम खालीलपैकी कोणती आहे। याच्यामध्ये परत आपल्याला फरक विचारलेला आहे मित्रांनो, मग फरक जर विचारलेला आहे आपल्याला, तुम्हाला सूत्र मी आताच सांगितलेलं आहे, 3R + 1/R³² = D/P, मग तेच आपण सूत्र इथे वापरणार आहोत। तर बघा 3 वर्षासाठी मग इथे काय आहे, तर बघा 3 वर्षासाठी म्हटलं म्हणून ते सूत्र, हे जे मी सूत्र तुम्हाला सांगतो ते 3 वर्षासाठी आहे, इथे तुम्हाला एक ॲडिशनल सांगतो आहे खर्च, यामध्ये आपण यूज नाही करणार, जो 2 वर्षासाठी जर विचारलं आपल्याला 2 वर्षासाठी तर कुठलं सूत्र वापरायचं आहे ते तुम्हाला सांगतो आहे, कारण शक्यतो 2 वर्ष आणि 3 वर्ष यासाठीच विचारलं जातं। मग 2 वर्षासाठी जर असेल तर मित्रांनो हे सूत्र वापरायचं, प्रिन्सिपल गुणिले R²² = D हे 2 वर्षासाठी असतं आणि 3 वर्षासाठी जेव्हा विचारलं जातं तेव्हा कुठला पी, इथे आपण काय घेतो 3 × R, ओके इथे समजा हा कॅपिटलमध्ये आर घेतो, ओके 3R + 1/R³² = D/P, R³² = D/P, ओके हे सूत्र आपण इथे 3 वर्ष आहे म्हणून हे सूत्र वापरणार, 2 वर्ष असतं तर हा वापरला असता, ओके 10% दराने आर दिलेला आहे 10%, मी इथे डायरेक्ट टाकतो बघा 10 × 3 म्हणजे किती झाले 30, 30 + 1 = 31 छेद R³², 10³ म्हणजे किती असणार आहे 1000 किंवा 10 × 10 × 10 आले तरी पण चालतं। त्यानंतर डिफरन्स जो आहे तो किती दिलेला आहे 186, ओके मग ती रक्कम म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं आहे प्रिन्सिपल काढायचं, इथे बरोबर येणार आहे, बरोबर इथे काय येणार आहे फक्त प्रिन्सिपल आपल्याला इथे काढायचं आहे। मग मित्रांनो बघा 31 × P इथे भेटणार, 31 × P बरोबर इथे तिरकस गुणाकार केला तर किती किती भेटेल 186000, ओके मग इथे बघा पी बरोबर किती भेटणार तर याने याला भागावं लागेल, बघा इथे किती भेटणार तर 186 आणि इथे 000/31 बघा 37 × 18 = 166 म्हणजेच किती 31 + 186 आपल्याला भेटले पाहिजेत, म्हणजे इथे किती 000 म्हणजे जे अमाऊंट जे काय मुद्दल जो आहे प्रिन्सिपल जो आहे तो किती असणार आहे 6000, तर ती रक्कम जी आहे ती किती असणार आहे 6000। सो बघा इथे 6000 आपल्याला कुठे दिसतंय, यस डी मध्ये आपल्याला दिसतंय, सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे, 10% चक्रवाढ व्याजदराने किती कालावधीमध्ये रुपये 2000 चे 2662 रुपये होतील। आता बघा इथे जे विचारलेलं आहे इथे आपण काय करणार तर 2662 जे आहे ते काय आहे अमाऊंट दिलेली आहे म्हणून इथे डायरेक्ट लिहितो आहे मी, कारण आता प्रत्येक वेळी सूत्र लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट आपण लिहू शकतो। आता अमाऊंट किती आहे 2662 बरोबर प्रिन्सिपल किती आहे 2000, मग डायरेक्ट इथे मल्टिप्लाय केलं तरी पण चालेल कारण प्रिन्सिपल परत इकडे करू शकतो आपण, बघा 2662 म्हणून इथे किती आला इथे लिहिला 2000, त्यानंतर इथे किती येणार तर 100 + R आरची किंमत किती आहे तर 10, 100 + 10 म्हणजे 110 छेद किती येणार आहे 100, ओके मग हा जर येत असेल तर आपण याला असं पण लिहू शकतो मित्रांनो, बघा चा दुसरा घात इथे प्रत्येक वेळी जर 10% येत असेल तर तुम्ही डायरेक्ट बघा 110/100 जो आहे ओके त्याला आपण असं लिहू शकतो मित्रांनो की 0 गेला 0 गेला 10 ने 11 ला जर भागलं तर 1.1 भेटणार आहे आपल्याला,
मग डायरेक्ट इथे, कारण बहुतेक प्रश्न जे आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर त्यांनी 10% दिलेलं आहे, म्हणून हे न लिहिता डायरेक्ट आपण असं लिहू शकतो. हे न लिहिता आपण काय लिहिणार, 1.1 चा दुसरा घात. ओके, मग इथे जर मित्रांनो आपण केलं तर बघा, इथे 3 शून्य आहेत म्हणून 3 स्थानानंतर दशांश चिन्ह येणार आहे. मग बे एके बे, बेत्रिक सहा, बेत्रिक सहा, बे एके बे, म्हणजे 3 स्थानानंतर दशांश चिन्ह, म्हणजेच 1.3331 बरोबर 1.1 चा एनवा घात, कारण ती 2 वर्ष इथे दिलेले नाही ना. ओके, किती कालावधीमध्ये, म्हणजे इथे एनवा घात घ्यायला लागेल. मग इथे किती, 1.1 चा 1.3, इथे 1 मिनिट, हां काहीतरी चुकतं आहे माझं, बघा इथे मी 2-3 वेळा 3 लिहिलेत, हे चुकतं आहे माझं, बघा 1.331 बरोबर 1.1 चा एनवा घात. मग आता 1.1 चा एनवा घात तो कधी येणार आहे, आता बघा समजा हे पॉईंट जर आपण काढले तर 11 चा 3रा घात हा 1331 असतो आणि 3 स्थानांतर दशांश चिन्ह, म्हणजे पॉईंट पण इथे बरोबर लागत आहेत, म्हणजेच काय एनची जी किंमत भेटणार आहे ती किती भेटणार आहे, तर 3 भेटणार आहे. मग एन म्हणजेच काय असतं, तर कालावधी, मग 3 वर्ष हा का असणार आहे कालावधी. सो हे जे डी जे आहे हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो इथे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मुद्दल प्रिन्सिपल दिलेला आहे 6,000 रुपये, मुदत दिलेली आहे 2 वर्ष आणि चक्रवाढ व्याज म्हणजेच आपल्याला दर साल किती सांगितलेलं आहे, 5% वाढतोय, म्हणजेच हा दर दिलेला आहे, तर ती रक्कम आपल्याला काढायला सांगितलेली आहे. परत मित्रांनो सेम आहे, बघा काय करायचं आहे, मुद्दल किती सांगितलेली आहे 6,000, मुदत 2 वर्ष, चक्रवाढ व्याज 5% वाढतोय. मग इथे घेऊया बघा, अमाऊंट जी पाहिजे ती, अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल, प्रिन्सिपल दिलेले आहे 6,000. ओके, त्यानंतर 1,000 इथे किती, 100 अधिक 5, 100 अधिक 5 म्हणजे किती होणार, तर 105/100 चा कितवा घात, तर एनची किंमत दिलेली आहे 2. डायरेक्ट इथे टाकायच्या, सूत्र वगैरे लिहिण्याची झंझट काही करायची नाही आपल्याला. तर बघा इथे 100, बघा इथे असं लिहितो मी 6,000 105 गुणिले 105, कारण 105 चा वर्ग आहे ना, म्हणून 105 आणि 1,000 चा इथे 100 चा जो वर्ग आहे, म्हणजे 100 गुणिले 100 लिहितो, 100 गुणिले 100, मग किती भेटेल, तर बघा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, इथे जर आपण 2 ने भाग दिला, 2 3 6 आणि 2 5 10, मी इथे परत 5ने समजा भाग दिला, 5 1 5, मग 5 2 10 आणि 5 1 5, म्हणजेच 21 गुणिले इथे किती भेटले, 3, 21 गुणिले 3 म्हणजेच किती, 63, 63 गुणिले 105 मित्रांनो इथे भेटून जातात. ओके, मग आता इथे जर केला आपण बघा दोघांना, आता 63 गुणिले 5 म्हणजे 630, 630 चा निम्मा 315, म्हणजे इथे भेटणार आपल्याला 5. ओके, इथे हात चालणार 31, त्यानंतर 63 गुणिले 0 म्हणजे किती, 0च राहणार, मग 31 ची 1 हात चालले, इथे राहिले 3, 63 1 63 64 65 66 म्हणजे 66 15 हे आपल्याला काय भेटते, तर रक्कम मित्रांनो इथे भेटून जाते. सो 66 15 बघा इथे ए हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा, तर पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे, चक्रवाढ व्याजाच्या दर साल 10% दराने 2 वर्षांमध्ये व्याज दरवर्षी चक्रवाढ करून किती रकमेवर 756 रुपये व्याज होईल. मित्रांनो हे जो हा जो क्वेश्चन आहे हा कशाचा आहे, चक्रवाढ व्याजाचा आहे. ओके, आणि इथे जे व्याज जे दिलेलं आहे म्हणजेच काय, कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे तो दिलेला आहे. इथे आपल्याला काय विचारले, किती रकमेवर, म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं आहे, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल मित्रांनो इथे काढायचे. ओके, त्याचबरोबर आणखी डेटा दिलेला आहे, दर साल 10% म्हणजेच आर इथे दिलेला आहे आणि एन म्हणजेच कालावधी पण इथे दिलेला आहे वर्षामध्ये. मग आपल्याला सूत्र माहिती आहे, सूत्र काय आहे, ए बरोबर, ए म्हणजेच काय, तर प्रिन्सिपल, प्रिन्सिपल अधिक काय असतं, तर इंटरेस्ट, म्हणजेच प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट, म्हणजेच पी अधिक म्हणजे मुद्दल आणि इंटरेस्ट मिळून काय असते, पूर्ण अमाऊंट असते. सो पी अधिक 756 बरोबर प्रिन्सिपल, आणि त्यानंतर मित्रांनो बघा इथे 10% व्याजदर आहे, 10 अधिक 100 म्हणजेच किती होणार, 110/100 जर असेल तर आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो 1.1. मी मगाशीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, जर 10% व्याजदर असेल डायरेक्ट लिहा 1.1 होल स्क्वेअर. मी इथे जर मित्रांनो सॉल्व केलं तर बघा आपल्याला काय भेटेल, हा पी इकडे जाणार बरोबर, मग 1.1 चा वर्ग म्हणजेच किती भेटणार आहे आपल्याला, तर 1.21 आणि हा पी इथे मल्टिप्लाय होईल. त्यानंतर हा जर पी इकडे गेला तर वजा पी बरोबर किती, 756. मग इथे जर आपण पाहिलं तर बघा 1.21 मधून 1 जर गेला, 1
पी म्हणजे काय एक पी, मग 1.21 मधून गेला तर इथे काय येईल 0.21 पी, मग बरोबर किती 756। मित्रांनो दोन्हीकडे जे आहेत 100 ने समजा जर गुणलं तर इथे किती भेटेल 7 5 6 0 0 दोन शून्य इथे लागणार आहेत आणि हा काय बनेल एक होल नंबर बनेल म्हणजेच 21 बरोबर किती भेटेल पी। मग 21 त्रिक जर केले तर किती भेटणार आहे 63 63 म्हणजे इथे राहणार 12 12 आणि इथे 6 म्हणजे 126 इथे उरणार, तर 21 सक किती असतं 126 मग सच आणि दोन शून्य जसं आहे तसे म्हणजेच प्रिन्सिपल म्हणजेच आपला जो अमाऊंट जी असणार आहे ते किती भेटणार आहे आपला 3600। सो बघा 3600 ए हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो इथे उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे, एका रकमेवर दर साल 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 240 रुपये होते। एका रकमेवर म्हटले म्हणून आपण काय म्हणू शकतो तर ती जी रक्कम जी आहे ओके ती आपण डायरेक्ट लिहिणार आहोत इकडे बघा एक रक्कम, किंवा मित्रांनो हे जे आहे ना डायरेक्ट पण आपण सॉल्व करू शकतो विदाऊट फॉर्म्युला मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो बघा कसे। इथे काय म्हटलं, एका रकमेवर दर साल 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती होते, सरळ व्याज 240 रुपये होते। समजा ही जी आहे दिलेली अमाऊंट आहे हे एका वर्षानंतर आणि हे दुसऱ्या वर्षानंतर म्हणजेच हा एका वर्षानंतर आणि हे दुसऱ्या वर्षानंतर 2 वर्षाचं किती होते 240 आणि सरळ व्याज आपल्याला माहिती आहे की दोन्ही नेहमी काय असतं ते स्थिर असतं, मग 240चा निम्मा इथे किती तर 120 रुपये पहिल्या वर्षी त्याला भरावे लागले आणि दुसऱ्या वर्षी किती भरावे लागले 120 इतका व्याज भरावा लागला इथे 120 आणि इथे 120। आता आपल्याला विचारे त्याच रकमेवर त्याच दराने तेवढ्याच मुदतीसाठी चक्रवाढ व्याज किती होईल म्हणजेच काय मित्रांनो, तर बघा 120 च्या 10% म्हणजे जे अमाऊंट जी असणार आहे अमाऊंट किती असणार आहे तर 1 2 0 आणि त्याच्या किती ही 10% होती तर त्याच्या 100% म्हणजे इथे काय येणार आहे 0 म्हणजेच आपला प्रिन्सिपल जो असणार आहे तो 1200। खूप समजून घेण्यासारखी गोष्ट आहे। आता पहिल्या वर्षी जे असतं ते चक्रवाढ व्याज आणि हे जे असतं आपलं सरळ व्याज ते दोन्ही काय सारखं असतं। आता इथे जे आहे 120 आणि 120वर आणखी काय लागेल तर व्याज लागेल म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजे काय व्याजावर व्याज लागतं। एकतर 1200वर लागलं 1200वर 120 लागलं आणि या 120वर जे आहे ते व्याज लागेल 120च्या 10% म्हणजे किती 12 म्हणजे की 2 3 1 बरोबर। आणि या 12% जर आपण पाहिलं 240 बघा या 12% किती लागलं एक मिनिट 12% 12 मग हे 120 म्हणजे किती झाले 240 आणि 12 म्हणजे एकूण जे व्याज लागणार आहे ते किती लागणार आहे 252 हे कशाने लागणार आहे तर चक्रवाढ व्याजाने लागणार आहे। सो 252 पाहूया। सो 252 बी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर। इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की काय केलेलं आहे यानं काय काय लागलेलं आहे सिंपल इंटरेस्टने 240 रुपये आणि फक्त कंपाऊंड इंटरेस्टने या व्याजावर पहिला जो हा जो 120 आहे याच्यावर काय लागला 10% व्याज म्हणून तो 12 मग 120 अधिक 120 अधिक 12 म्हणजेच किती 252। सो 252 हे ते उत्तर आले। पुढचा प्रश्न, चक्रवाढ व्याजाने ₹8000 ची गुंतवलेली रक्कम 5 वर्षात दुप्पट होते। बघा प्रिन्सिपल इथे दिलेलं आहे 8000 आणि गुंतवलेली रक्कम जी आहे ओके ती किती होते 5 वर्षात दुप्पट म्हणजेच किती होते तर 16000 होईल म्हणजेच अमाऊंट बरोबर किती येईल आपली 8000च्या दुप्पट 16000 आणि ते 5 वर्षात म्हटलेले म्हणजे एनची किंमत मित्रांनो इथे दिलेली आहे एनची किंमत किती 5 तर आपल्याला 20 वर्षांनी ती रक्कम काय होईल हे विचारलेलं आहे। मित्रांनो खूप सोपं आहे याच्या रिलेटेड मगाशी आपण सोडवलेलंच आहे तसंच आपल्याला जायचं आहे बघा काय करायचं आहे। बघा आपलं जे आहे अमाऊंट बरोबर अमाऊंट किती आहे तर 16000 मग अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल किती आहे 8000 इथे काय येणार आहे 100 अधिक आर आपल्याला रेट माहिती नाही म्हणून मी आर जसा आहे तसा लिहिला छेद 100 आणि किती वर्ष आहेत तर 5 म्हणून चा 5वा घात मग 16000ला 8000ने जर भागलं तर आपल्याला किती भेटतील 2 बरोबर मग 2 बरोबर 100 अधिक आर छेद 100चा 5वा घात बरोबर याला मी म्हणतो आहे समीकरण क्रमांक 1। आता आपल्याला विचारलेले 20 वर्षांनी किती होईल म्हणून मी इथे काय करतो आहे तर 20 वर्षांनी म्हणजेच हा 5 जो आहे हा 20 कधी कन्वर्ट होईल तर या समीकरणाचा चौथा जर घात घेतला इथे चौथा घात घेतला तर मला इथे पण चौथा घात घ्यायला लागेल मग 2चा 4वा घात म्हणजेच मित्रांनो किती तर 2चा 4वा घात म्हणजे 16 बरोबर किती भेटेल आपल्याला 100 अधिक आर छेद 100 चा
विसावा घात, परंतु हे सूत्राप्रमाणे येत आहे का? तर नाही, कारण ही जर अमाऊंट पाहिजे तर इथे काय पाहिजे, प्रिन्सिपलने मल्टिप्लाय व्हायला पाहिजे, म्हणून प्रिन्सिपलने इथे मल्टिप्लाय करूया। मग इथे प्रिन्सिपलने म्हणजेच मुद्दलाने जर मल्टिप्लाय केलं तर इकडे पण करणं आहे। मग हे जे सूत्र असणार हे कुठलं असणार आहे, कंपाऊंड इंटरेस्टचं सूत्र। मग इथे फक्त काय करायचं, 16 गुणिले मुद्दल, मग 16 गुणिले 8000 जर केले तर आपल्याला किती मित्रांनो भेटून जातील, तर 16 8 128 128 आणि इकडे 3 0 म्हणजेच किती, 1,28,000, 1,28,000। सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचं, ओके, तर मित्रांनो आज आपण जे पाहिलेले आहेत इतकेच एक्झाम्पल्स होते खरं तर विचारलेले। तर कशी वाटली व्हिडिओ तर ते मला नक्की कळवा, आणि जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये, आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जे बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा, म्हणजेच मी ज्या व्हिडिओ अपलोड करेन त्या लगेचच तुम्हाला भेटून जातील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।